उत्तर प्रदेश मधील 6व्या टप्प्यातले मतदान सुरू आहे। आम्ही आहोत गोरखपूर मध्ये, योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मध्ये आज ज्या ठिकाणी वोटिंग होत आहे आणि हा गोरखपूर मंदिर रोड चा मतदान केंद्र आहे। या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे, आपल्याला पाहायला मिळते आहे। सकाळी सकाळी मतदान करण्यासाठी बरोबर 7 वाजता या ठिकाणी योगी आदित्यनाथ पोहोचले होते, त्यामुळं संपूर्ण माध्यमांची गर्दी सुद्धा याच बूथवरती पाहायला मिळते आणि एक आदर्श मतदान केंद्र अशा पद्धतीने हे मतदान केंद्र निवडणूक आयोगानं सुद्धा या ठिकाणी बनवलेलं आहे। त्यामुळं तुम्ही सकाळी सकाळी बघताय की कशा पद्धतीनं मतदारांच्या रांगा सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेल्या आहेत। 6व्या टप्प्यामध्ये गोरखपूर, बस्ती, देवरिया, महाराजगंज, कुशीनगर या जिल्ह्यांमध्ये 57 जागांवरती मतदान होत आहे। आता केवळ एक टप्पा राहिलेला आहे शेवटचा, जो वाराणसीचा आहे आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये काय होत आहे, विशेषतः योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा जी आहे ती सुद्धा पणाला लागलेली आहे आणि हे चित्र आहे मतदानाच्या इथलं, किस तरह से माहौल है गोरखपुर में और कौन से आपने वोटिंग किया है, कौन से मुद्दे ध्यान में रहे? देखिए मुद्दे बहुत सारे हैं लेकिन जो मुख्य मुद्दा है किसान जी वो ये है कि जो पार्टी काम करके दिखाए, युवकों को आगे बढ़ाए, चोटी चोटी सड़कें बनाए और सुरक्षा के मुद्दे पे लड़कियों को सुरक्षित रखे, तो ये ही सबसे बड़ा मुद्दा है कि देश पूरे विश्व में चौमुखी विकास की दर पे चमके। किसी भी मुद्दे पे जिस तरीके से गवर्नमेंट काम कर रही है इसी तरीके से करती रहे, गांव-गांव तक विकास पहुंचेगा। सकाळी सकाळी अशा पद्धतीने उत्साह जो आहे तो आपल्याला गोरखपूर मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन प्रवीण दीक्षित सह प्रशांत कदम, एबीपी माझा गोरखपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।